रेल्वेवर आजपासून 3 दिवसांचा जम्बो मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे आणि याकरता CSMT ते ठाणे दरम्यान काही लोकल देखील रद्द करण्यात आलेल्या आहेत. लांब पल्ल्यांच्या गाड्या देखील रद्द करण्यात आलेल्या आहेत. CSMT आणि ठाण्याच्या फलाट्याच्या कामाकरता ब्लॉक घेण्यात येतोय. जम्बो ब्लॉक असेल हा आजपासून पुढे 3 दिवस म्हणजेच 31 मे पासून 1 जून आणि 2 जून पर्यंत हा जम्बो मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मुंबई पुणे दरम्यानच्या 29 गाड्या या दरम्यान रद्द करण्यात आलेल्या आहेत. CSMT स्थानकातील फलाटाच्या विस्तारीकरणाकरता मध्य रेल्वेकडून 36 तासांचा ब्लॉक घेण्यात येतोय. ब्लॉकमुळे मध्य रेल्वेच्या प्रवाशांची प्रचंड गैरसोय होणार आहे. त्यातच ठाण्यातील 63 तासांच्या ब्लॉकमुळे प्रवाशांच्या गैरसोयीत भर पडणार आहे. दरम्यान CSMT स्टेशनवर प्रवाशांसोबत संवाद साधलेला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी. या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेऊया. CSMT स्थानकात आहेत आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव, तर अर्थात दादर परिसरात आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे. सुरुवातीला स्वप्नील तुझ्याकडे येते. तू या सगळ्याचा आढावा देखील घेतलेला आहेस, काही प्रवाशांशी संवाद देखील साधलेला आहेस, ते देखील आपण पाहणार आहोतच. पण आता नेमकी काय सध्या परिस्थिती आहे असं कळतंय, ज्या लांब पल्ल्यांच्या ट्रेन्स सध्या मुंबईत पोहोचत आहेत त्या मात्र अतिशय विलंबानं पोहोचत आहेत. ज्या सकाळी 8-8:30 दरम्यान पनवेल किंवा CSMT पोहोचणं ट्रेन गरजेचं होतं किंवा नियोजित होतं, त्या ट्रेनला जवळपास 4+ तास लागत आहेत इच्छितस्थळ गाठण्यासाठी. काय नेमकी परिस्थिती आहे? लागवी मध्य रेल्वेच्या 10 आणि 11 या फलाट क्रमांची रुंदी आणि लांबी काम हाते घेतण्यात आले आहे. त्यामुळे एकूण 36 तासांचा मेगा ब्लॉक आहे. यामध्ये कुठेतरी लांब पल्ल्यांच्या गाड्यांवरती परिणाम झाला आहे. ज्याप्रमाणे तू सांगितलंस की सकाळी दाखल होणाऱ्या, मुंबईत दाखल होणाऱ्या ज्या मेल एक्सप्रेस गाड्या आहेत त्या उशिराने धावत आहेत, त्यांनासुद्धा 1.5-1.5 तासाचा वेळ लागतो आहे. तर दुसरीकडे लोकल ज्या मुंबईमध्ये धावत आहेत त्यांनासुद्धा 15 ते 20 मिनिटांचा विलंब होतो आहे. आपण प्रवाशांशी संपर्क साधला, त्यांची संवाद साधला, त्यांच्याकडूनसुद्धा याबद्दल संताप व्यक्त करण्यात येतो आहे. मात्र काही प्रवाशी हे दिलासादायक उत्तर देताना पाहायला मिळालं. सध्याची परिस्थिती आपण जर पाहिली तर मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स हे सकाळी 9:00 गजबजलेलं असतं. मात्र आज ट्रेन कुठेतरी उशिराने धावत असल्यामुळे या स्टेशन परिसरामध्ये कुठेतरी जी गर्दी आहे ती कमी झालेली पाहायला मिळते. तर दुसरीकडे जे लांब पल्ल्याच्या गाड्यासुद्धा मुंबईमध्ये येताना 1.5 ते 2 तासांचा वेळ घेत आहेत, लांब पल्ल्याच्या गाड्या उशिराने धावत आहेत. त्यामुळे कुठेतरी त्या साईडलासुद्धा गर्दी कमी झालेली आहे. मात्र जे प्रवासी मुंबईत दाखल होत आहेत त्यांना मनस्ताप आणि नाहक त्राससुद्धा झालेला आहे. त्यांच्याकडून ज्या प्रतिक्रिया आल्यात त्यांनी अत्यंत त्रासदायक प्रतिक्रिया त्यांच्याकडे आपल्याला पाहायला मिळाल्या. मात्र कुठेतरी या 36 तासांमध्येच हे काम जर पूर्ण झालं नाही तर सोमवारचा वेळसुद्धा या ठिकाणी लागू शकतो आणि सोमवारीसुद्धा प्रवाशांना नाहक त्रास होऊ शकतो. त्यामुळे सामाजिक संघटना असतील, राजकीय नेते असतील, यांच्याकडून आता रेल्वेवरती कुठेतरी दबाव आणण्यात येतो आहे की लवकरात लवकर काम करण्यात यावं किंवा पूर्वनियोजित हे जे काम आहे ते आता पुढे ढकलावं आणि पुन्हा एकदा प्रवाशांना सूचना देऊन नव्या वेळापत्रकानुसार हे काम हाती घ्यावं, अशा प्रकारच्या आता एकूणच मागण्यासुद्धा होत आहेत. त्यामुळे रेल्वे या 36 तासांमध्ये हे काम पूर्ण करते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. लागवी स्वप्नील, आता दादरला जाऊया. आपल्या प्रतिनिधी आहे ज्योत्स्ना गंगणे यांच्याकडे. दादरमध्ये काय परिस्थिती आहे हे सुद्धा आपण जाणून घेऊया. ज्योत्स्ना, आत्ताच आपला सहकारी स्वप्नीलनं सुद्धा सांगितलं की नेहमीप्रमाणे CSMT सगळा परिसर सकाळी 9 वाजता आहेत. सकाळी 9 वाजता CSMT परिसर म्हणजे आपण प्रत्येकानाच अनुभवलेला आहे या सगळ्या रिपोर्टिंगच्या काळामध्ये, कारण CSMT परिसर हा सातत्यानं रहदारीचा आणि गजबजलेला परिसर. पण आज मात्र या ठिकाणी तुलनेनं गर्दी कमी पाहायला मिळतीये. दादर परिसरात नेमकी काय परिस्थिती आहे? जम्बो मेगा ब्लॉक आहे आणि या सगळ्याचा फटका प्रवाशांना बसणार आहे. प्रवाशांचे सुद्धा मेगा हॉल होत आहेत. दादरमध्ये काय सद्यस्थिती आहे? लागवी, सर्वात पहिल्यांदा इथे आपण ट्रेन जी आहे जलद ट्रेन आपण बघू शकतो की स्क्रीनवरती दाखवतं की 8:27 जलद ट्रेन जी आहे ती सध्या 9:10 झाल्या तरीसुद्धा अजून पोहोचलेली नाही आहेत. त्यामुळे प्रवाशांचे नक्कीच हाल होत आहेत. अनेक प्रवाशांनी जे आहे ते बसचा पर्याय, लोकल बसचा जो आहे तो पर्याय निवडला आहे. अनेकांनी ओला, उबेर किंवा ज्या प्रायव्हेट टॅक्सीत त्यांचा पर्याय जो आहे तो निवडलेला आहे. मात्र आपण बघतो की दादर परिसरामध्ये सुद्धा परिस्थिती काही वेगळी नाही आहे. आज गर्दी, जेव्हा आपण माहिती आहे की हा पिकावर आहे जिथे लोकं जे आहेत
रोजगार कमावणारी नोकरी करणारी जे लोक आहेत ते यावेळेस दादरमध्ये इतकी तुडुंब भरपूर गर्दी असते की अगदी पाय ठेवायला सुद्धा जागा नसते. पण याच दादरमध्ये सध्या आपण बघतोय की लोकलच्या जवळपास 161 ट्रेन ज्या आहेत त्या रद्द करण्यात आलेल्या, त्यांच्या फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत आणि 7 लोकल ट्रेन ज्या आहेत त्या अंशतः रद्द करण्यात आलेल्या आहेत. त्याचा याचा मोठा फटका जो आहे तो रेल्वे प्रवाशांवरती बसलेला आहे. 161 लोकल फेऱ्या या रद्द करण्यात आल्यामुळे आपण बघतोय की लोकांनी पर्यायी व्यवस्था जी आहे, कारण आपल्याला माहिती आहे की लोकल ट्रेन जी आहे मुंबईची ती मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाते आणि जी लोकल बस सेवा जी आहे ती दुसरी लाईफलाईन म्हणून ओळखली जाते. कडनं जे आहे ते सांगण्यात आलं होतं की लोकलच्या फेऱ्या रद्द केल्यामुळे बस दादरमध्ये रहदारी. ज्योत्स्ना त्या ठिकाणी काही प्रवासी आहेत, माझा आवाज पोहोचत असेल तुमच्यापर्यंत, त्या प्रवाशांशी संवाद साधाना. काय म्हणणे आता ट्रेन आलेली आहे तिथं? नक्कीच आपण 8:27 ट्रेन जी आहे जवळपास 9:15 दादरच्या या प्लॅटफॉर्मवरती पोहोचलेली आहे. 8:27 तिचं येणं अपेक्षित होतं. आपण बोलण्याचा प्रयत्न करूया काही प्रवाशांशी की खरंच त्यांना म्हणजे एकतर ऑफिसला जायची घाई, ऑफिसला जाण्याची घाई, त्यामध्ये आपण हे प्रवासी जे उत्तर दिलं आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया. कारण म्हणावी तशी गर्दी लागवी, आपल्याला माहिती आहे की ही गर्दी जी आहे ती लोकलची ट्रेनची गर्दी यापेक्षा पण जास्त असते जेव्हा सकाळचे 9 वाजलेले असतात. मात्र उशिरा ट्रेनच्या गाड्या धावत असतात. प्रवाशांशी संवाद साधताना मला मान्य आहे काही प्रवाशांना इच्छित आहे गाड्यांचे लेट तो है लेकिन जाना है, क्या करेंगे? दूसरा ऑप्शन तो अभी गवर्नमेंट समझेगी काय के लिए लेट हो रहा है. काही लोकांशी दादा काय सांगाल, ट्रेन लेट आहे किती, ऑफिसला जायला उशीर झाला? हां लेट झाला ना, थोडाफार लेट झाला. या ट्रेनशिवाय काही पर्यायी व्यवस्था होती का बसची वगैरे? नाही, सिटी बस कडे तर गेलोच नाही, तिकडे पण गर्दी जाणवली. ट्रेनला गर्दी किती होती तुम्ही येताना? भरपूर होती, सामान कक्षात बसायला लागलो. दादा काय सांगाल की ट्रेन जी आहे ती आता लेट आहे, अनेक गाड्यांच्या फेऱ्या रद्द झालेल्या आहेत, किती त्रास झाला ट्रॅव्हल करता? बहुत परेशानी होते, बहुत परेशानी है. अरे टाइम से ट्रेन नहीं है, आने जाने में कहीं किसको जाना है कहीं नहीं जाना है. लागवी की इथे लोकांना जे आहेत ते गर्दीचा सामना करावा लागतोय, अनेक लोक जे आहेत त्यांनी पर्यायी मुद्दा लक्षात येतोय. ज्योत्स्ना स्वप्नील या सगळ्या परिस्थितीचा सातत्यानं आढावा घेत आहे, सीएसएमटीचा परिसर असू दे किंवा दादरचा परिसर. धन्यवाद दोघांचे सुद्धा, आभार तुम्ही दिलेले आहे या सविस्तर माहिती करता. स्वप्नील, ज्योत्स्ना तुमच्याकडून सातत्यानं या सगळ्या संदर्भात अपडेट घेत राहू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.